नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत। पाहूयात देश विदेशातील वेगवान बातम्यांचा आढावा टॉप 20 मध्ये। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक 14 मे रोजी होणार आहे। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे। राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे। पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता। या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका घातक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे। त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। जिनोवा लस चाचणीस DMERची परवानगी देण्यात आली आहे। कोल्हापुरात याची आज शनिवारी सुरुवात होत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रोम क्लिनिकल रिसर्च तर्फे हा प्रकल्प राबवला जात असून 300 स्वयंसेवकांना सहभागी केलं जातंय। 80 ते 100 स्वयंसेवकावर याबाबत चाचणी होणार आहे। रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या आणि शटर डाऊन ठेवून चोरी चुपके व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर उतरले आहे। सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार नाकाबंदी करून कारवाई सत्र राबवण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील चोपडीवाडी येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात महिलेने दाखवलेल्या धाडसीपणामुळे ती वाचली। नम्रता मारुती मोरे व 31 असे जखमी महिलेचं नाव आहे। प्रसंग सावधान दाखवून महिला मगरीच्या तावडीतून सही सलामत बचावली, मात्र कृष्णा नदी काठावर मगरीचा वावर असल्याने लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलंय। कर्नाटकात कोरोनाचा कहर वाढल्याने राज्यातील लॉकडाऊन 24 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी याबाबत कॅबिनेटच्या बैठकीनंतर घोषणा केली। राज्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात अधिक कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हा लॉकडाऊन सोमवार दिनांक 10 मे पासून सकाळी 6 वाजता सुरू होणार असून 25 मे पर्यंत राहणार आहे। पर्यावरण वाचवा, पाण्याची बचत करा, सामाजिक बांधिलकी जपा, आरोग्याची काळजी घ्या, शिक्षणाचे महत्त्व असे सामाजिक संदेश देत वरळी आणि चेंबूरमधील भिंती बोलू लागल्या। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे। स्वच्छ सुंदर मुंबई या उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या या कामामुळे परिसराचे सौंदर्यही वाढत आहे। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली। या एकमेव पण महत्त्वपूर्ण सामन्यासाठी BCCIने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे। जाहीर केलेल्या संघात भारतीय संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला स्थान देण्यात आलेलं नाही। BCCIने याच्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलंय, त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअर धोक्यात आलं आहे। मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल धक्कादायक आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगत वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। कोरोनाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवित असतात। लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोरोना योद्ध्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी RPIचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे। कोरोना वाढतोय म्हणून लोक प्रशासनाला दोष देतात, सरकारच्या नावाने बोटे मोडतात, पण लोकांना आपली स्वतःची काळजी घेण्याचीही जबाबदारी कळत नाहीये। त्यांना मास्क तोंडावर लावा असे सांगावे लागते, हे दुर्दैव आहे। मास्क हनुवटीवर लावण्यात त्यांना मोठेपणा वाटतोय। अशा कडक शब्दात उच्च न्यायालयाने शुक्रवारी बेफिकीर नागरिकांचे मुस्काट फोडले। तसेच नियम मोडणाऱ्यांना कसलीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेशही पोलिसांना दिलेत। कोरोना व्हायरसची दुसरी लाट लसीकरण आणि बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन लावूनही थांबण्याचे नाव घेत नाही। गेल्या 3 दिवसापासून सलग 9 रुग्णांचा आकडा
हा 4 लाखांच्या पार येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे मृतांचा आकडा ही कमालीचा वाढू लागला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात गेल्या 24 तासात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर 3,18,609 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत। खळबळ उडवणारा आकडा हा मृतांचा आहे। गेल्या 24 तासात 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे। देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेऊ नयेत अशा स्पष्ट सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठे महाविद्यालयांना दिल्या आहेत। UGC सचिव रजनीसिंह जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे। कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी शिक्षक भारतीने शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे, मात्र शासनाकडून अजून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही। परीक्षा पुढे ढकलली नाही तर शिक्षक भारती परीक्षेवर बहिष्कार टाकेल असा इशारा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिला आहे। हिंदुस्थानचा कुस्तीपटू सुमित मलिक याने शुक्रवारी कुस्तीच्या मॅटवर उत्तुंग झेप घेतली। सोफिया येथे सुरू असलेल्या जागतिक पात्रता फेरीत 125 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारून सुमित मलिकने टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानकडून कोटा मिळवला। टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा सुमित मलिक हिंदुस्थानचा 4था पुरुष कुस्तीपटू ठरला आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जीव गमावे लागले आहेत। यातच आता कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं केंद्रीय वैद्यकीय सल्लागारांनी दिली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे तरुणांना कोरोनाने ग्रासलं आहे त्याचप्रमाणे आता तिसऱ्या लाटेत कोरोनाचा लहान मुलांना सर्वात मोठा धोका असणार आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पुणे महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे। अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळावर पाठवलेल्या यानाने अज्ञात हेलिकॉप्टर उड्डाणासारखा आवाज रेकॉर्ड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। कमी उंचीवरून एखादे हेलिकॉप्टर जसे उडत जाते आणि त्याच्या पात्यांना आवाज जसा येतो तसा आवाज होत आहे। भाजपाने आसाममध्ये विजय मिळवल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे। यासाठी आज दिल्लीत भाजपाची महत्त्वाची बैठक होणार आहे। नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राज्यातील पक्षाचे बडे नेते हिम्मत विश्वास शर्मा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी दिल्लीत बोलावलं आहे। त्यामुळे आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहावे लागणार आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE बोर्डानं विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी नवीन ॲप लॉन्च केलं आहे। CBSE कडून सुरू करण्यात आलेल्या ॲपचं नाव CBSE दोस्त फॉर लाईफ आहे। कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण आलेलं आहे। हे दडपण कमी करण्यासोबत विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी CBSE कडून हे ॲप सुरू करण्यात आलंय। नवीन फीचरसाठी हे ॲप 10 मे पासून सुरू होणार आहे। ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पालकांचंही समुपदेशन करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन राज्यात लावण्यात आलं आहे। यामुळे पुन्हा एकदा उद्योग हॉटेल क्षेत्रातील आर्थिक उलाढाल मंदावले आहे। अलीकडेच रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। मात्र यावरून आता आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत। भाजपने या संदर्भात शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। याबरोबर आजचं Top 20 इथेच संपलं। तुम्ही पाहत राहा Speed News Live 24। स्टे लाईव्ह स्टे अपडेट। धन्यवाद। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी Speed News Live 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।